जय शिवराय मित्रांनो, 2-3 दिवस झाले मी ऐकतोय की आपल्या वसई विरारमध्ये किडनॅपिंगचे केसेस चालू आहेत. ते काहीतरी 4-5 जणांची टोळी आहेत, ते मुलीला गुंगीचं औषध देतात आणि घेऊन जातात आणि बाहेर विकलं जातं. त्यांना आपलं वसई विरारमध्येच नाही तर इतर ठिकाणी पण हे चालू असेल, तर तुम्ही अलर्ट राहा प्लीज, की आपली मुलगी व आपली बहीण पुढे बाहेर जात असेल तर प्लीज तिला एकटी पाठवू नका. माझी हात जोडून विनंती आहे की प्लीज त्या मुलीला एकटी पाठवू नका, तिची काळजी घ्या, टेक केअर. आणि आपल्या बहिणीला आपल्या मुलीला सांगा की पुढे बाहेर जात असेल तर आपला जो GPS असतो मोबाईलमध्ये GPS असतो तो ऑन ठेवायला, कारण की इनकेस काही प्रॉब्लेम झाला तर आपण त्या GPSद्वारे तरी आपण ट्रॅक करू शकतो. आणि जर तुम्हाला जर असं कुठे जर दिसलं होत असेल तर प्लीज पोलिसांना तुम्ही संपर्क साधा. आपल्याला हे सगळं थांबवलं पाहिजे प्लीज, हे कारण की आता हे सध्या खूप जास्त प्रमाणाने वाढत चाललं आहे ह्या केसेस. तर प्लीज आपल्या मुलीची व आपल्या बहिणीची काळजी घ्या, कारण की माझ्या मित्राच्या बहिणीसोबत हे असं झालं म्हणून मी तुम्हाला अलर्ट राहण्यासाठी ही व्हिडिओ बनवली. कारण की ती मुलगी आम्हाला भेटली आहे, काल सकाळी आम्हाला मुलगी भेटली होती, ती व्यवस्थित आहे, देवाच्या कृपेने व्यवस्थित आहे ती. तर प्लीज तुम्ही आपल्या मुलीची आणि आपल्या बहिणीची काळजी घ्या, टेक केअर. ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.